सर सामने क्या सर सबसे पहले भी कई लोगों के जो सरकार में हैं उनके ऊपर ईडी की कार्रवाई, इनकम टैक्स की कार्रवाई, सीबीआई की कार्रवाई, ये सारे चीजों की भारतीय जनता पार्टी के केंद्र सरकार ने इस्तेमाल किया है, इससे अभी तक कुछ हुआ नहीं। आज जो विषय सामने आया है कि माननीय मुख्यमंत्री महोदय जी के किसी रिश्तेदार के ऊपर भी ईडी ने कार्रवाई की, तो ये सारी जो सेंट्रल एजेंसियां है ये सेंट्रल एजेंसी का काम ही महाराष्ट्र की महाविकास आघाड़ी की सरकार को अस्थिर करने का है, वो कोशिश कर रहे हैं, लेकिन सरकार मजबूत है, इससे कुछ होने वाला नहीं। ईडी कारवाईला सामोरं जावं लागलं, पूर्णपणानं महाराष्ट्रातलं सरकार घालवण्यासाठी प्रयत्न करते का, हा जो आजपर्यंतच्या तुमच्या माझ्या मनातमध्ये प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर आज कुठेतरी मिळालं। आज राज्याच्या मुख्यमंत्र्याच्याच घरापर्यंत ईडी पोहोचली, याचा अर्थ भारतीय जनता पार्टीचं ज्या पद्धतीनं विंडिक्टिव्ह राजकारण चालू ते कितीही केलं तरी हे सरकार मजबूत आहे आणि तपास यंत्रणा आहेत, त्यांना काय तपासायचं आहे त्यांचे त्यांचे स्वतंत्र अधिकार आहेत, त्यांनी तपासा। विंडिक्टिव्ह राजकारणामागचं नेमकं कारण काय? आपण जिथं उभे आहोत आपण जे उभे आहोत ते विधानमंडळ, त्याचं नेमकं कारण मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होती नाही पण त्या कंपनीमध्ये डायरेक्टर असल्याचं एकंदरीत सगळ्या गोष्टी आज ज्या काही समोर येत आहे एकदा ना तपास यंत्रणांना तपास करू द्या, तपासात काय आहे काय नाही, अनेक गोष्टी आजपर्यंत 58,000 कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीज ईडीने अटॅच केलेल्या आहेत, त्यापैकी कुठल्या किती निघाल्या, किती केसेसमध्ये ईडीने कन्व्हिक्शन केलं, ह्या सगळ्या गोष्टीही माध्यमांनी सुद्धा जनतेच्या समोर आणणं गरजेचं आहे।